नमस्कार, मी मंजीत मोरील आलो आहे पालोलीम बीचला, गोव्याला. माझा आवाज बसला आहे, मी मगाशी सांगितलं तुम्हाला. हा व्हिडिओ आपण वॉर्मअप जितक्या लवकर होतो ना, जिममध्ये वॉर्मअप जितक्या लवकर करतो तितक्याच लवकर आपण हा व्हिडिओ पण बघू. तर मी जिममध्ये जेव्हा जातो, मी बरेचदा असं बघतो की लोक वॉर्मअपला हवा तेवढा वेळ देत नाही. ते जिममध्ये जातात आणि एक बेसिक मूवमेंट्स करतात, बेसिक रिस्ट रोटेशन्स करतात, नेक रोटेशन्स करतात आणि हार्डली 3-4 मिनिटात ते आपला वर्कआउट करायला लागतात. मी असं म्हणतो की जर तुम्ही प्रॉपर वर्कआउट करणार आहात तर तुम्ही वॉर्मअप करायलाच हवा. किंवा दुसऱ्याच्यात जर हे सांगायचं असेल तर तुम्ही जर प्रॉपर वॉर्मअप करणार नसाल, तुम्ही जर 2-3 मिनिटातच तुमचा वॉर्मअप संपवणार असाल तर तुम्ही त्या दिवशी जिम करूच नका. वर्कआउट करणं जितकं महत्त्वाचं आहे ना, कदाचित त्याच्याहूनही महत्त्वाचं वॉर्मअप करणं आहे. वॉर्मअप जर नीट झाला नाही तर तुमची इंजुरी होण्याचे चान्सेस, तुम्ही ज्या मसलचा वर्कआउट करत आहे, मे बी शोल्डर्स असेल, एस्पेशली शोल्डर्स असेल, तुम्ही जर शोल्डर्स करत असाल आणि तुम्ही जर वॉर्मअप नीट केला नाही तर शोल्डर जॉईंट असा आहे, हा बॉडीमध्ये जितके जॉईंट्स आहेत त्याच्यातला सगळ्यात डेलिकेट जॉईंट म्हणजे शोल्डर जॉईंट आहे, त्याचा वॉर्मअप जर नीट झाला नाही तर त्याचे इंजुरी होण्याचे चान्सेस खूप जास्त प्रमाणात वाढून जातात. तर तुम्ही जेव्हा वर्कआउट करणार आहात, 1 तासाचा वर्कआउट करणार आहात, तर तुम्ही कमीत कमी 10-15 मिनटं तुम्ही तुमच्या वॉर्मअपला द्यायलाच हवे. तुम्ही भलेही तुम्ही लोअर बॉडीचा वर्कआउट करणार असाल, तुम्ही थाईसचे एक्सरसाइज करणार असाल, तरी पण तुम्ही अपर बॉडीचा वर्कआउट करायला हवा, कारण की त्यांनी ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. तुम्ही जेव्हा वॉर्मअप करायला लागता तेव्हा तुमच्या नर्वस सिस्टमला हे कळतं, तुमच्या ब्रेनला हे सिग्नल्स जातात की आता ही व्यक्ती आता वर्कआउट करणार आहे आणि त्याच्यासाठी ती पूर्ण बॉडीला रेडी करते. तुमच्या रिमोट प्लेसेसच्या ज्या मसल्स आहेत, जे टेंडॉन्स आहेत, तिथे ब्लड सप्लाय व्यवस्थित होतो. म्हणून तुम्ही प्लीज तुम्ही एक कमीत कमी 10-15 मिनटं वॉर्मअपला द्यायलाच हवे. बेसिक रोटेशन मूवमेंट्स, रिस्ट रोटेशन, नेक रोटेशन, वेस्ट रोटेशन, नीज रोटेशन, हे सगळं तुमचं व्हायलाच हवं. एक तुम्ही 5 मिनटं तरी कमीत कमी तुम्ही तुमचं कार्डिओ म्हणजे तुमचं हार्ट जे आहे ते पंपटअप व्हायला हवं. तुमची बॉडी रेडी व्हायला पाहिजे, तुम्हाला तुमचे लंग्स रेडी व्हायला हवे, तुमची रेस्पिरेटरी सिस्टीम रेडी व्हायला हवी. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही एक वॉर्मडअप आहात, जेव्हा तुम्ही तुमचं तुमची बेसिकली वर्कआउट करण्याचा मूड थोडा एलिवेटेड आहे, त्याच्यानंतरच तुम्ही फ्लोअर हिट करायला पाहिजे वर्कआउट करण्यासाठी. जितका महत्त्वाचा वर्कआउट आहे तितकाच महत्त्वाचा वॉर्मअप आहे. वॉर्मअप करणं अजिबात टाळू नका. आणि जितका महत्त्वाचं वॉर्मअप करणं आहे तितकाच महत्त्वाचं कूलडाऊन करणं आहे. कारण की एकदा वॉर्मअप जेव्हा झाला असतो, आपण वर्कआउट करतो, हेवी वर्कआउट करतो, आपला हार्ट रेट वर गेलेला असतो, तो हार्ट रेट नॉर्मलला आणणं खूप गरजेचं आहे. तो एकदा नॉर्मलला आला की मग तुम्ही जिम सोडण्यासाठी तुम्ही मोकळे आहात. तर वॉर्मअप आणि कूलडाऊन हे वर्कआउट करणं इतकेच महत्त्वाचे आहे. तर प्लीज 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 तुम्ही वॉर्मअप आणि कूलडाऊन करणं अजिबात सोडू नका. तर वॉर्मअप कसा करायचा याच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे, ज्याची लिंक या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिसेलच. तर तो तुम्ही नक्की बघा, वॉर्मअप कसा करायचा आणि कूलडाऊन कसा करायचा. तर या व्हिडिओमध्ये एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून काही बघूया. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.